तुम्हा सर्वांचे चॅनलवर खूप खूप स्वागत मैत्रिणींना तुम्ही मला मागणी केली होती, के का होती। की अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा मुख्य सेविका किंवा अंगणवाडी सुपरवायझर हे एकच पद आहे या पदाची कामे काय असतात याच्याविषयी माहिती मागितलेली होती म्हणून मी आज तुम्हाला मी हा व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहेत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आपल्या अंगणवाडी पर्यवेक्षिकेची जबाबदारी काय असते त्यांची कार्य काय असतात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजवून सांगणार आहेत तर बघा मैत्रिणीनो येथे प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी कार्यकर्ते यांच्यातील मध्यवर्ती यंत्रणा म्हणजेच ही मुख्य सेविका हे पद आहे म्हणजेच अंगणवाडी सुपरवायझर तर हे जे पद आहे हे महाराष्ट्र शासनाच्या बालविकास सेवा प्रकल्पांतर्गत या पदाची निर्मिती ही केली जाते पर्यवेक्षिकीच्या अधिकार क्षेत्रातील अंगणवाड्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ही मुख्य सेविकेची असते म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षिकेची असते अंगणवाडी पर्यवेक्षिकेचं मुख्य कार्य काय आहे तर अधी त्याच्या अधिकार क्षेत्रातील अंगणवाड्या असतात त्यावर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे मुख्य काम असते आलं लक्षात त्याच्यानंतर आहे बघा आणि ही जबाबदारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना अन्वये ही त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे ग्रामीण शहरी आदिवासी प्रकल्पामध्ये पंचवीस अंगणवाड्या कार्यकर्त्यांचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी एका पर्यवेक्षिकेकडे असतेच म्हणजेच एका सुपरवायझरकडे पंचवीस अंगणवाड्या असतात त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं ते ग्रामीण शहरी आणि आदिवासी प्रकल्प म्हणजेच आपण ते हे म्हणतो आदिवासी पट्ट्यातील पेसा क्षेत्रातील ज्या अंगणवाड्या असतात त्या एकूण अशा पंचवीस अंगणवाड्या ह्या एका पर्यवेक्षिकेकडे असतात ठीक आहे आता आपण त्यांची कार्य असतात तरी काय ते बघणार आहोत तर याच्यामध्ये बघा पहिलं आपण येथे म्हणू शकतो अंगणवाडी कार्यकर्तीचे प्रशिक्षण घेणे म्हणजे अंगणवाडी कार्यकर्ते असतात त्यांचे प्रशिक्षण घेणे त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करणे अशा प्रकारची कामं ही पर्यवेक्षिकेकडे असतात त्यांना सतत मार्गदर्शन करणे त्यानंतर दुसरं असं की महिन्यातून किमान एकदा प्रत्येक अंगणवाडीस भेट देणे हे देखील अंगणवाडी पर्यवेक्षिकेचं काम आहे महिला आरोग्य निरीक्षकाचा आठवड्यातून एकदा प्रत्येक अंगणवाडीचा दौरा करणे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम असते तसेच आपल्या मुख्यालयावरून पाच किमीपेक्षा जास्त अंतर लक्षात ठेवा बघा पाच किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या एका खेड्यात आठवड्यातून एकदा रात्री मुक्काम करणे हे गरजेचंच आहे असं नाही परंतु हे देखील अंगणवाडी सुपरवायझरचं कार्य आहे पाच किलोमीटरपेक्षा जास्त जे अंगणवाडी क्षेत्र असेल तिथे एका आठवड्यातून एकदा तरी तेथे विजिट रात्रीची विजिट ही दिली गेली पाहिजे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम आहे त्याच्यानंतर म्हणता येईल आपल्याला दर तीन महिन्यांनी पाहणी केलेले आराखडे म्हणजेच रिपोर्ट असतात ते व्यवस्थित करणे आता रिपोर्ट म्हटल्यावर बालकांचे रिपोर्ट असतात घरोदर माता अशा प्रकारची जे असतात ते रिपोर्ट्स तीन महिन्यांनी त्यांची तपासणी करणे त्याच्यानंतर योजनेचा फायदा घेणाऱ्या कुटुंबाची किंवा व्यक्तीची योग्य अशी यादी तयार करणे कशी करायची त्या अंगणवाडी सेविकांना त्यांचं मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याकडून ते करून घेणे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम आहे बरोबर त्याच्यानंतर आर्थिक व सामाजिक दुबड्या अशा तसेच ज्या मुलांचे कुपोषण झाले आहे कुपोषित बालक तुम्हाला माहिती असेल जे कुपोषित बालक असतात त्यांची यादी विशेषता करून यांच्यासाठीच हे कार्य केले जाते ही संस्था याच्यासाठी आहे बालकांचे आरोग्य आणि माता असतात त्यांचे आरोग्य यांच्यावर विशेष करून काम करत असते म्हणून कुपो कुपोषित जी बालकं असतात त्यांची यादी ही तयार करून घेणे अंगणवाडी सेविकेकडनं हे मुख्य काम देखील अंगणवाडी सुपरवायझरचं असतं त्याच्यानंतर आहे कुपोषण झालेले बालक त्यांच्या वयाचा तपास करणे त्यांचं वजन करणे त्यांची रुद्धित तक्त्यावर वजन नोंदणी करण्यास अंगणवाडी कार्यकर्तीला मार्गदर्शन करणे हे देखील यांचं काम आहे आता बघा हे तुम्हाला समजलं नसेल मी समजून सांगते कधी तुम्ही रिपोर्ट ऐकलेला असेल अंगणवाडी सेविकेची की सॅम आणि मॅम असे जे तक्ते असतात जे काढावे लागतात ते तक्ते अंगणवाडी कार्यकर्ती काढत असते आणि का ते कसे काढायचे काय करायचे त्यांचे रिपोर्ट जमा करायचे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम असतं त्याचप्रमाणे अंगणवाडी कार्यकर्ते असतात त्यांना गोष्टी सांगण्याचे प्रकार आकृती ओळख विविध प्रकारचे खेळांचे प्रकार रंगांची ओळख अशा प्रकारचे जे अभ्यासक्रम असतात त्या अभ्यासक्रमांचं प्रशिक्षण देण्याचं काम देखील अंगणवाडी सुपरवायझरचं असते त्याच्यानंतर आहे मुख्य अजून महत्त्वाचं असतं ते अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने लहान मुलांच्या आईंना देण्यात येणारा आहार महत्त्वाचा आहे आरोग्यविषयक सुविधा व प्राथमिक शिक्षणाच्या विविध पद्धतींचे आयोजन करून त्यांना मदत करणे व त्यांच्या अभ्यास करण्याच्या कामात कार्यकर्त्यांना सहकार्य सह देखील करणे हे देखील अंगणवाडी सुपरवायझरचं काम आहे त्याच्यानंतर अंगणवाडी कार्यकर्त्यांनी ठेवलेल्या सर्व रेकॉर्डची तपासणी करणे तसेच रेकॉर्डप्रमाणे कसा योग्य प्रकारे कसा ठेवावा हे देखील त्यांना मदत करणे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम आहे हे तुम्हाला मी आधीच सांगितलं ते रिपोर्ट असतात जे पण ते व्यवस्थित कसे ठेवायचे कसे काढायचे ते त्याचं मार्गदर्शन करायचं काम हे अंगणवाडी सुपरवायझरचं असतंय त्याच्यानंतर आहे ज्या अंगणवाडीच्या कार्यकर्त्या अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या आहेत त्यांना रेकॉर्ड बुक लिहिता येत नाही ठेवता येत नाही अशा अंगणवाडी कार्यकर्ते त्यांच्या कामात त्यांना मदत करणे हे महत्त्वाचं काम देखील असतात आपल्याला माहिती अंगणवाडी सेविका असतात कार्यकर्ते असतात ते कमी शिकलेले असतात त्याच्यामुळे त्यांना हे प्रशिक्षण देण्याचं मेन काम दे हे अंगणवाडी सुपरवायझरचं असतं साधारण काम नसतं मैत्रिणींनो कारण पंचवीस अंगणवाड्या सांभाळायचं काम असतं आणि ते व्यवस्थित त्यांना हँडल करायचं असतात पंचवीस कार्यकर्ती असतात त्यांना हँडल करायचं करा काम हे अंगणवाडी सुपरवायझरचं असतं त्याच्यानंतर आहे खाद्यसामग्री भोजन तयार करण्याचे वाटप योग्य सकस आहार पौष्टिक आहार त्याच्यानंतर औषधी शाळा पूर्वीच्या शिक्षणात आवश्यक असलेले जे साहित्य असतात शैक्षणिक साहित्य जे अंगणवाड्यामध्ये दिले जातात त्यांच्या नोंदव ह्या रेकॉर्ड्स यांची तपासणी करणे त्याच्यात काही त्रुटी असेल तर ती बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांपर्यंत पोचवणे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम आहे त्यानंतर लस टोचणी न झालेल्या मुलांच्या संख्यांचा शोध घेऊन संख्येची बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचना देणे हे देखील अंगणवाडी सुपरवायझरचं काम आहे त्याच्यानंतर मुख्य सेविकांचे वर्तमान व पूर्वीचे दौरे कालावधीतील सहाय्यक परिचारिका असतात म्हणजे ज्या नर्स असतात त्यांच्या दौऱ्यांची सुव्यवस्थित आखणी करायची आणि त्या मुल मुलांना मातांना आरोग्य तपासणी लस टोचणी आरोग्य प्रशिक्षण व इतर संबंधी काढलेले दौरे असतात त्या प्रकारे योग्य उपयोग झाला की नाही हे पाहण्याचं काम देखील मुख्य सेविकेचं असतं अंगणवाडी सुपरवायझरचं असतं त्यानंतर आहे अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या कार्याबाबत प्रगतीचा रिपोर्ट जो असतो तो वेळेवर बाल विकास प्रकल्प योजना अधिकारीकडे पाठविणे हे या रिपोर्ट प्रगती रिपोर्टची खात्री करून घेणे हे अंगणवाडी सुपरवायझरचं काम असतं त्याच्यानंतर आपल्या अधिकार क्षेत्रातील अंगणवाड्या कार्यकर्त्या मदतनीस यांचे मानधन निश्चित करणे हे महत्त्वाचं काम अंगणवाडी सुपरवायझरकडे असतं आरोग्य विभागाकडून प्रसूती साधने आणि जीवनसत्व अ या अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यासंबंधीचं सहकार्य करणे हे पण कार्य आहे त्यानंतर ज्या ठिकाणी महिला समृद्धी योजना ह्या महत्त्वाच्या योजना आहेत ज्या की बालविकास संबंधी आहेत महिला समृद्धी योजना इंदिरा महिला योजना याच्याविषयी हे योजनाविषयी तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट्स करून सांगा तुम्ही मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल कमेंट्स आल्या तरच मी व्हिडिओ बनवून देणार आहे अन्यथा बनवून देणार नाही तर मला कमेंट्स करायला विसरू नका चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्त जास्त मित्रांना शेअर करा तर बघा आपण इथे बघूया योजना समृद्धी योजना इंदिरा महिला योजना राष्ट्रीय महिला कोश बालिका समृद्धी योजना अल्प बचत महिला बचत गट निर्दूर चुली यासारखे जे योजना चालवितात तेथे ते योजनेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अंगणवाडी कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांना मदत करणे हे देखील महत्त्वाचे कार्य आहे अशा प्रकारे आपण हे अंगणवाडी सुपरवायझरची कामे बघितली अजून भरपूर कामे आहेत व्हिडिओ खूप लांब होणार आहे आपण एवढेच तुम्हाला जे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगून दिलेले आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत बाय